अभी गुजरात सरकार ने महाराष्ट्र के जो प्रोजेक्ट्स है उस पर दावा किया उनके इलेक्शन के वक्त, कर्नाटका सरकार ने महाराष्ट्र के ज़मीन पे दावा किया, फिर जब बिहार का इलेक्शन था तब बीजेपी ने सुशांत सिंह राजपूत का विषय आगे किया, मध्य प्रदेश में अभी इलेक्शन होने वाले हैं तब एक दो इम्पोर्टेंट प्रोजेक्ट महाराष्ट्र के अभी मध्य प्रदेश गए, आसाम में 26 में इलेक्शन होने वाला है, अभी उन्होंने तो डायरेक्ट मंदिर पे जहाँ पे हम जाके नतमस्तक होते हैं, भीमा शंकर स्थित जो शिवलिंग है वो महत्वपूर्ण नहीं है, उनके पास जो मंदिर है वो 12 ज्योतिर्लिंग में आता है ऐसा उन्होंने कहा। मेरा तो और हमारा इस चीज़ पे तो निषेध है, लेकिन मैं सवाल करना चाहता हूँ, जो लोग आसाम गए थे महाराष्ट्र से, उसके बाद महाराष्ट्र में एक सरकार फॉर्म हुई, वहाँ पे आसाम के सीएम ने उनकी बहुत अच्छी तरीके से खातिरदारी की, अभी ये जो लोग हैं शिंदे साहब का जो गट है या बीजेपी ने आसाम के गवर्नमेंट से जो कोऑर्डिनेशन किया, अभी ये जो दो लोग हैं वो इस बारे में क्या भूमिका लेते वो देखने की चीज़ है। एक तो ये चीज़ होनी नहीं चाहिए, हजारों सालों से 12 ज्योतिर्लिंग पे के जो एक छठा नंबर का जो ज्योतिर्लिंग है वो भीमाशंकर में ये दुनिया जानती है, अभी जो चीज़ सब लोग जानते हैं अगर उसी चीज़ पे आप क्लेम कर रहे हो उससे आप क्या सिद्ध करना चाहते हो, उसके बिना भी आप इलेक्शन या राजनीति खेल सकते हो, लेकिन आज की परिस्थिति देखे तो लोगों को सिर्फ भावनिक किया जाता है और उस पर राजनीति की जाती है, उससे लोगों का युवा वर्गों का जो प्रॉब्लम है बेरोजगारी का उस पर सल्यूशन कोई नहीं दे रहा। बैठक नव्हती, चर्चा सत्र होतं, आता लंच ब्रेक झालेला आहे, याच्यामध्ये विविध गोष्टींवर त्या ठिकाणी चर्चा केली जाते, त्याच्यामध्ये कशा पद्धतीने बजेट सादर केलं बाहेर पण हे सरकार कशा पद्धतीने करत नाही आणि लोकांच्या हिताचे प्रश्न हे बजेटच्या धोरणाप्रमाणे आपल्याला कसे मांडता येतील या बाबतीतली चर्चा नाही तर चर्चा सत्र त्या ठिकाणी आहे। जयंत पाटील यांच्या होर्डिंग एपीएमसीच्या आणि भागात लागलेले आहेत, भावी मुख्यमंत्री असा उल्लेख त्यावर आहे, भावी मुख्यमंत्री आहेत कॅनडाचा जयंत पाटील। कार्यकर्त्यांचं प्रेम त्या त्या नेत्यांवर त्या ठिकाणी असतं, होर्डिंग लावणारे जे कोणी असतात ते नेता कोणाला त्या ठिकाणी मानतात याच्यावर ते असतं, त्याच्यामध्ये त्या नेत्याची काही चूक नसते, नेत्याला कोणालाही काही सांगितलेलं नसतं, त्यामुळे भावनिक कार्यकर्ते कधी काय करतील हे त्या ठिकाणी आपल्याला सांगता येत नाही, त्यामुळे जेव्हा नेते बोलतील तेव्हाच खरं काय खोटं त्या ठिकाणी आपण कुठेतरी समजून घेतलं पाहिजे, उगाच कुणी बोर्ड लावला त्याच्यामुळे आपण वेगळ्या पद्धतीने चर्चा करू नये असं मला वाटतं। सर्वच नेते हे महत्त्वपूर्ण नेते आहेत, महत्त्वाचे नेते आहेत पार्टीमध्ये, आणि जेव्हा इतर पार्टींबरोबर आपण जात असतो जेव्हा सत्ता स्थापन करायची असते तेव्हाच सर्व पद असतात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्री हे पदाची चर्चा त्या ठिकाणी होत असते। प्रफुल्ल पटेल साहेबांनी जे राज्यपाल महाराष्ट्रातून गेले कोश्यारी साहेब, कदाचित व्यक्तिगत त्यांना काही अनुभव, पूर्वीच्या काळामध्ये जे जेव्हा खासदार होते तेव्हा आले असावेत, पण संविधानिक एक पद म्हणजे राज्यपालाचं पद या महाराष्ट्रामध्ये तेव्हा या कोश्यारी साहेबांना त्या ठिकाणी मिळालं आणि त्यांनी ज्या ज्या पद्धतीचे वक्तव्य त्या ठिकाणी केले
आणि 12 आमदार सुद्धा संविधानिक पद्धतीने लवकरात लवकर त्या ठिकाणी त्यांची नियुक्ती करायला पाहिजे होती, त्यांनी संविधानाला बाजूला ठेवलं आणि राजकारणाला पुढे केलं, त्यामुळे आम्ही सर्वांनीच कोश्यारींचं त्या ठिकाणी निषेध केला होता। जर प्रफुल्ल पटेल साहेबांनी पूर्वीच्या अनुभवावर बोलले असतील तर काही प्रमाणात आम्ही समजू शकतो, पण त्यांचं भाषण मी ऐकलेलं नाही। त्या भाषणामध्ये जर महाराष्ट्रामध्ये राज्य